आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत. माजी खासदार राजू शेट्टी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आलं आहे. शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प मागील सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षा नक्कीच चांगला आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. पाहूया काय म्हणतात ते राजू शेट्टी. शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्र यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो. किमान मागील सरकारपेक्षा हा अर्थसंकल्प चांगला मांडलेला आहे असं म्हणावं लागेल. 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, त्याचबरोबर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान, ह्या योजना चांगल्या आहेत. परंतु 50,000 ऐवजी 75,000 केला असतं तर महाराष्ट्रातला शेतकरी अजून खुश झाला असता. त्याचबरोबर जे बोगस वीज बिल आहेत त्या संदर्भातला एक ठोस निर्णय घेऊन कृषी संजीवनी सारखी योजना आणली असती तर महाराष्ट्रातला कृषी वीज पंप धारक सुद्धा समाधानी झाला असता आणि 1 रुपये 16 पैसे या समान दराने विजेची आकारणी ही घोषणा अर्थमंत्र्यांच्याकडून अपेक्षित होती ती झालेली दिसत नाही. परंतु शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना देणं, त्याचबरोबर वस्त्रोद्योगाला वीज बिलामध्ये अनुदान देणं यासारख्या ज्या गोष्टी या अर्थसंकल्पात आहेत, 75% सरसकट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ठिबक सिंचनासाठी जे अनुदान आहे या अर्थमंत्र्यांच्या जे योजना आहेत त्याचं मी स्वागत करतो. आणि आता अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत.